तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळी सण आलेला आहे, परंतु सर्व जगावर करोनाचं संकट प्रचंड प्रमाणात घोंगावत असताना आपल्याला दिवाळी हा सण साजरा करायचा आहे. ह्या आपल्या भारतातील दिवाळी हा सण प्रचंड मोठा आनंदाचा उत्साहाचा, परंतु या करोनामुळे बऱ्याचशा कुटुंबाला याची झळ पोचलेली आहे. फक्त एवढंच की हिंदू धर्मातला आपला हा प्रचंड मोठा आणि चांगला सण, याच्या मी शुभेच्छा देणं याच्या पलीकडे दुसरं काय बोलू असा प्रश्न आहे. परंतु आनंदाच्या या क्षणाला सर्व पनवेलवासियांना, रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी साधारणतः 12 तारखेपासून वसुबारस, 13 तारखेला धनत्रयोदशी आणि म्हणजे 3 दिवसातच संपणारी दिवाळी आहे. 14 तारखेला नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि 15 तारखेला जाऊन 16 तारखेला बलिपतीप्रदा म्हणजे पाडवा ज्याला म्हणतो तो आपण आणि भाऊबीज, अशी ती पण तुटत तुटत आलेली दिवाळी आहे. तरी हा आनंदाचा सण सर्व माता भगिनी, वृद्ध, मुलं बाळ यांनी आनंदात साजरा करावा याबाबत मी सर्वांना शुभेच्छा देतो. यंदाच्या वर्षी आमच्या उत्कृष्ट सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ याच्यातर्फे जी दिवाळी पाठ साजरी केली जाते, कोरोनाचं हे संकट असल्यामुळे त्याचं भान ठेवून आम्ही तीसुद्धा यावर्षी साजरी करणार, दिवाळी पाठसुद्धा साजरी करणार नाही याचे मी याच्याद्वारे नागरिकांना कळवत आहे. त्याचप्रमाणे या कोरोना काळामध्ये ही दिवाळी सण साजरा करत असताना प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवावं, सामाजिक भान ठेवावं आणि आपला हा आनंद द्विगुणित कसा होईल तो करावा अशी माझी सर्वांना इच्छा आहे. आणि येणारं व्यापारी वर्ष जे आपण म्हणतो पाडव्याला, त्या अनुषंगाने का असेना किंवा या दिवाळीपासून करोना मुक्त आपला सर्व समाज व्हावा, देश व्हावा अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो. ही दिवाळी, येणारी पाडवा, हे सर्वांना आणि त्यानंतर येणारं वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे जावं आणि सर्व कुटुंब, सर्व समाज, सर्व देश पुन्हा आनंदाने आपल्या करोनामुक्त होऊन जीवन जगावं, साजरं राहावं अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि थँक्यू व्हेरी मच. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.